हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला चिकन दम बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी आपण पहिला हे सर्व मसाले वगैरे घेतलेले आहेत। तर आपण पहिला चिकन बिर्याणी करताना पहिला आपल्याला चिकन मॅरिनेट करावं लागतं। तर त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन चांगलं घेतलेलं आहे, मोठे मोठे पीस घेतलेले आहेत। आपण आपल्या आवडीनुसार सुद्धा पीस घेऊ शकतो। चिकन बिर्याणी बनवण्यासाठी थोडेसे असे हड्डीचे वगैरे पीस असले की चिकन बिर्याणी आणखीन छान होते। त्याच्यासाठी पहिला आपण हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। आता सर्वात पहिलं आपण ह्याच्यामध्ये थोडं मीठ घालूया चवीप्रमाणे। त्याच्यानंतर ना आपण ह्याच्यामध्ये ही हळद पावडर घेतलेली ही घालूया। त्यानंतर ना धना पावडर, लाल तिखट पावडर ही आपल्या आवडीनुसार आपण घालतो, कारण की आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घालणार आहे, त्याच्यामुळे जास्त तिखट नको। थोडीशी आपल्या चवीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट घालूया। त्यानंतर ना आपण ह्याच्यामध्ये हे जे एक वाटीभर मी अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवली होती, ह्याच्यामध्ये मिरची आणि काही नाही आहे, फक्त अद्रक लसूण आहे, हे ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया। हे सर्व छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ, हळद, धना पावडर आणि अद्रक लसूणची पेस्ट, आपण याला आतापर्यंत हे चार गोष्टी लावलेल्या आहेत। आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊया। हे आपण छान मिक्स करून घेतल्याच्या नंतर हा आपला घरगुती चिकन गरम मसाला बिर्याणी मसाला आहे जे आपण बनवलेला आहे, तो आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया। त्यानंतर ना आपण ह्याच्यामध्ये आपल्या चार टेबलस्पून दही घालूया। दही नाही घातलं तरी चालतं, दहीने छान असा क्रीमी असा एक फ्लेवर येतो। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये चार मिरच्या अशा तोडून घेतलेल्या आहेत। आपण जो आणि याच्यामध्ये आपण हे थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे। चार कांद्यांचा आपण इथे बरीचसा बनवून घेतला होता, तो पण याच्यामध्ये आपण आता ऍड करणार आहे। एक लिंबू आपण याच्यामध्ये पिळून घेणार आहे। एक लिंबूचा रस, आणि आपण आता ह्याला हे जे सगळे आपण याच्यामध्ये जिन्नस घातलेले आहेत ते आपण सगळे एकत्र करून घेऊ। ह्या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून यातला प्रत्येक घटक जो आपण घातलाय तो प्रत्येक चिकनला व्यवस्थित इथे लागेल। आपण पहिला मीठ जरा कमी घातलेलं आहे, कारण की आपण लोक चिकन दम बिर्याणी करणार आहोत, आपण राईस पहिला स्टीम करून घेणार आहोत, त्याच्यामुळे देखील आपण लोक मीठ घालणार आहोत। आणखीन काही थोडंसं घरीच ह्याच्यामध्ये घालून घेऊया। बस एवढं झाल्याच्या नंतर ना आपण ह्याला एक ते दीड तासासाठी मॅरिनेट करून ठेवू शकता। ह्याला फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाही आहे, बाहेर देखील आपण ह्याला ठेवू शकतो। जितकं छान हे मॅरिनेट होणार तितकी छान आपली बिर्याणीचं टेक्स्चर क्रीमी येणार आहे। चिकन हे खूप छान मग नंतर ना जितकं जास्त छान मॅरिनेट करणार तेवढं जास्त चिकन लवकर शिजतं पण आणि थोडंसं वेगळं देखील लागतं। आपण आता ह्याच्यामध्ये हे जे दोन टॅमॅटो कापून घेतलेले ते देखील घालणार आहोत। आणि हे मॅरिनेट करणार आहोत सर्व। तर हे अशा पद्धतीने आपण टॅमॅटो कापून देखील टाकू शकतो किंवा आपल्याला हवं असल्यास आपण ह्याच्यामध्ये टॅमॅटोची ग्रेव्ही देखील करून टाकू शकतो, आपल्या आवडीप्रमाणे आहे। किंवा काही जण याच्यामध्ये टॅमॅटो घालत देखील नाही आणि स्किप पण करू शकतो, पण टॅमॅटोने बिर्याणी आणखीन छान लागते। त्याच्यासाठी हे देखील एकदा ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। आपण आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया, त्याचबरोबर थोडासा पुदिना देखील
आणि जो आपण कांदा मगाशी फ्राय करून ठेवला होता परीसासाठी थोडंसं घालून घेऊया. आपण हा जो राईस घेतलेला आहे तो याच्यावरती थोडा थोडा करून घालून घ्यायचा आहे. अर्धा मी घालून घेते. त्यासोबत आपण हा हिरव्या कलरचा रंग करून घेतलाय आपल्या आवडीप्रमाणे. आहे आपण घालू शकतो किंवा स्किप देखील करू शकतो. आता आपली बिर्याणी तयार आहे. आता आपण ह्याला फॉइल पेपरनी पॅक करून घेऊया. आणि मी फॉइल पेपरने पॅक करून घेते आपल्या आपल्या बिर्याणीला फॉइल पेपरने पूर्ण बंद करून घेतलंय. आणि आता हा एकदम कमी आचेवरती मी ठेवलेला आहे गॅस. आता अर्ध्या तासाच्या नंतर ना आपण ओपन करणार, तोपर्यंत आपलं चिकन देखील शिजेल.